नमस्कार, मी अंजली तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. कसे आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. तर आज आपण चॉकलेट ड्रायफ्रूट विथ तुटी फुटी असा केक बनवणार आहोत. तर चला पाहूया कसा बनवायचा ते, काय काय साहित्य लागतंय. मग तर आपल्याला चॉकलेट प्रीमिक्स लागणार आहे, चॉकलेट टॉपिंग, चॉकलेट इसेन्स, तुटी फुटी, काजू, बदाम, व्हिप क्रीम. तर चला पाहूया केक कसा बनवायचा. तर आता आपण इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यात आपण 200 ग्रॅम प्रीमिक्स टाकूया चॉकलेट. आता त्यात 1 कप पाणी घालून घेऊया, मिक्स करूया. प्रकारे आपलं चॉकलेट प्रीमिक्स व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले पाण्यात, असं फ्लफी आणि छान झालेलं आहे. तर आता आपण याला बेक करायला ठेवूया. त्याआधी आपण टिन घेऊया आणि त्याला बटर पेपर लावूया. तर आता आपण इथे टिन घेतलेलं आहे, त्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे. तर त्या आकाराचा आपण बटर पेपर कापून टाकायचा आहे. पेपर लावल्यामुळे केक बेक होताना खाली लागत नाही, साईडने पण लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बटर पेपर लावून घ्यायचा आहे. तर आता आपण जे प्रीमिक्स मिक्स करून घेतलेलं आपण ते भांड्यात ओतून घेऊया. तर आता आपण बॅटर टाकून घेतलेलं आहे, तर आपण जरा टिनला शेक करूया. तर आता आपण त्याला ओव्हनमध्ये बेक करायला ठेवूया. पाच मिनिटासाठी. तर आता आपला केक बेक होत आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. थोड्याच वेळात केक रेडी होईल. अशा प्रकारे आपला केक बेक झालेला आहे. तर आपण केक काढून घेतलेला आहे, चेक करूया. आपण पाहू शकता. तर चला तर मग आपण तोपर्यंत केक थंड होतोय तोपर्यंत आपण क्रीम व्हिप करून घेऊया. तर आता आपण बाउलमध्ये व्हिप क्रीम काढून घेतली आहे. तर आता आपण ते तिला व्हिप करून घेऊया. तर अशा प्रकारे आपली क्रीम व्हिप करून झालेली आहे. हे पहा, पडत नाही आहे. तर चला आता केक बनवायला घेऊया आपण. आता आपण टर्नटेबल घेतलेला आहे. आपण आता केक घेऊन त्याचे 3 भाग करून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेला आहे. तर आता आपण त्याला कट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण 3 भाग करून घेतलेले आहेत. तर पाइपिंग बॅगमध्ये आपण क्रीम भरून घेतलेली आहे. बेस ठेवायचं आहे आणि शुगर सिरपचं पाणी. जास्त ड्राय असेल तर जास्त पाणी टाकायचं. चॉकलेट टॉपिंग टाकून घेतलंय. आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. तो वरनं दुसरा बेस. तर आता आपण तिसरा बेस ठेवून घेऊया. त्याआधी क्रीम
पसरून घेऊया. आता आपण दुसरा मिक्स ठेवून देऊया त्यावर. तरी हाताने आपला केक सेट झालेला आहे, तर आपण आता त्याला फायनल टच देऊया. तर आता आपण इथे चॉकलेट ग्लेस टाकून घेतलेला आहे. टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं. आता आपण त्यावर फुलं काढून घेऊया. टुडीचा नोजल घेतलाय मी. तर आता आपण इथनं बाजूनी फुलं काढून घेऊया. तर आपला केक तयार झालेला आहे. तो तुम्हाला चॉकलेट ड्रायफ्रूट विथ तुटी फुटी केक कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नव्या व्हिडिओत. बाय बाय. जय महाराष्ट्र.